नमस्कार। काल विधान परिषदेमध्ये विधान परिषद आमदार माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी गेली कित्येक वर्षे प्रलंबित असणाऱ्या रामोस समाजाच्या विविध मागण्या या ठिकाणी मांडल्या आणि त्यांना त्या मागण्या मंजूर व्हाव्यात अशा प्रकारची मागणी केली। त्याबद्दल जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने व सर्व समाज बांधवाच्या वतीने मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो। तसेच त्यांच्या मागण्यासंदर्भात इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब यांनीसुद्धा या मागण्यासंदर्भात विभागीय बैठक घेऊन त्याच्यावर विचार केला जाईल। तसेच रामोस समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्यासाठी ओबीसीच्या मंत्रालयाबरोबर चर्चा केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं। त्याबद्दल त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार मानतो। त्यानंतर माननीय विधान परिषद सदस्य आमदार प्रवीणजी दरेकर साहेब यांनीसुद्धा पत्रकार परिषद घेऊन गाफील न राहता दुर्लक्ष न करता या समाजाच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी पाठपुरावा करावा अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। त्याबद्दल त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं जाहीर आभार मानतो। तसेच या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करणारे आमचे नेते लोकनेते दौलतमाना शितोळे साहेब यांचंसुद्धा मी या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील तमाम रामोशी बेरड समाजाच्या वतीने जाहीर आभार मानतो। धन्यवाद। जय मल्हार।